कलंकला कलंक म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, अष्टगंध म्हणायचं काय? आम्ही शासकीय वसतिगृहामधलं बलात्कार आणि खून प्रकरण असेल किंवा दुसऱ्या एका ठिकाणचं चर्च गेट मधला एका महिलेचे अक्षरशः तिच्या प्रेताचे तुकडे करून ते तुकडे शिजवण्याचं प्रकरण असेल किंवा सामूहिक बलात्काराची हत्येची प्रकरणं असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर गृहमंत्री म्हणून वारंवार देवेंद्र फडणवीस अपयशी ठरत आहेत. आजचा इतक्या निरुपद्रवी तृतीयपंथीयांवरचा हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा तर आहेच, पण गृह खात्यावर अजून एक कलंक लावणारा आहे, गृह मंत्रालय कलंकित करणार आहे. मंत्र्याची सुरुवात शेवटचा प्रश्न की देवेंद्र फडणवीसांवरती उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलं होतं की देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे, तिथून त्याची सगळी सुरुवात झाली. उद्धव ठाकरेंनी बोलताना खूप अजिबात कलंकच आहे, कलंकला कलंक म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, अष्टगंध म्हणायचं काय? आम्ही कलंकच आहे तो, साधा गणित विचार करा तुम्ही की त्यांच्या कार्यक्रमात अमित शहा आल्यानंतर चेंगरा चेंगरीमध्ये ज्या स्त्री सदस्यांचा मृत्यू होतो, दुसऱ्यांदा अमित शहा येतात परंतु स्त्री सदस्य मृतकांच्या घरी सांत्वन भेटही देत नाहीत, हे कलंकित करणारी गोष्ट नाही का? बुलढाण्याच्या तिथे समृद्धी महामार्गावर अपघात झाला, अक्षरशः कोणाचा प्रेत आहे ते ओळखायला येत नव्हतं, त्यांचा अंत्यविधी चालू असतानाच एक पक्ष फोडून त्याचा शपथविधी केला जातो, हे कलंकित करणारी गोष्ट नाहीये का? इथला एक एक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जातो हा कलंक नाहीये का? इथल्या बाई पोरी लेकी बाळी अजिबात सुरक्षित नाहीये हा कलंक नाहीये का? वारंवार एक एक पक्ष फोडणे आणि लोकशाही संपवणे हा कलंक नाहीये का? जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करून नको त्या गोष्टींना थारा देत फक्त आणि फक्त स्वतःची मुख्यमंत्री, बरं एवढा कलंकित कार्यक्रम करून सुद्धा देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळत नाही, मला त्याचंही वाईट वाटतं की एकदाची देऊन टाका त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची, पण मला वाटतंय की आता आदरणीय दादांसारखी हुशार व्यक्ती तिथं आली आहे त्यामुळे दादा निश्चित मुख्यमंत्री होतील आणि मग देवेंद्रजींचं काय ते कळत नाही.